नमस्कार, परिपूर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मम्मी मशरूमची भाजी बनवणार आहे, चला बघूया रेसिपी। मी 250 ग्रॅम मशरूम घेतले आहे। मशरूम मी पहिल्यांदा धुवून घेतलीत। ही आपल्याला याची देठं काढून कापून घ्यायची। अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेत। इथे मी गॅस पेटवून घेतला आहे, कढई गरम करायला ठेवली। कढईत मी तेल घालून घेतलं आहे, तुम्ही बटर वापरलं तरी चालेल। यामध्ये मी खडे मसाले घातले, त्यात एक दालचिनीचा तुकडा, 2 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी विलायची आणि 2 लवंगा वापरल्यात। हे तेलात परतून घ्यायचं। यात चिरलेला कांदा घालून घ्यायचा। 4 कांदे मी बारीक चिरून घेतलेत। कांदा मी लाल होईपर्यंत परतून घेणार आहे। कांदा लाल झालाय परतून, कांदा थोडा साईडला करून घ्यायचा। यात मी मोठा 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे। तुमच्याकडे चमचा छोटा असेल तर तुम्ही 2 चमचे घालू शकता। हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। बेसन आपल्याला बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजून झालंय, कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला। कांदाही आपला चांगला परतून झालाय। अद्रक लसूण पेस्ट घेतली मी 1 चमचा, ती घालून घेते। यातच टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, 2 टोमॅटो वापरली मी याला। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। याच्यात परतून झालंय व्यवस्थित। यात मसाले घालून देऊ। गॅसचा फ्लेम मी मिडियम करून घेतला आहे। हळद घालून घ्यायची, धने पावडर घालून घ्यायची, कलरची लाल मिरची घालून घ्यायची, किचन किंग मसाला घालून घ्यायचा। किचन किंग मसाले आणि भाजीला चव छान येते। मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित। भाजी तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट लाल मिरची सुद्धा वापरू शकता। यात कस्तुरी मेथी घालून घ्यायची आपल्याला। याच्याने भाजीला चव छान येते।
मध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे। ग्रेव्हीला उकळी फुटू द्यायची आपल्याला। भाजीला उकळी फुटली आपल्या 2 मिनिटं ग्रेव्ही अशी शिजून घेऊ आपण। ही भाजी खायलाही छान लागते आणि मुलांसाठी पौष्टिकही आहे। आता याच्यामध्ये मशरूम घालून घ्यायचे आपल्याला। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही। गॅसचा फ्लेम थोडा कमी करून झाकण ठेवून घ्यायचं याच्यावर। बारीक गॅसवर 10 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। भाजी इथे झाली आपली। वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करते आता मी। जर का तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राइब नसन केलं तर सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील।